सोडू का की आजच्या बैठकीत काही निष्पन्न झालेलं नाही. असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली. थोडं तर पुढे सरकलो, कारण का 48 जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा 48 जागांबद्दलचा निकाल झालेला आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही. आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं वंचितसाठी, तर ते कोणी सोडायचं, काय सोडायचं, ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 9 तारखेला प्रस्ताव देईन, आणि आम्ही आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते. मी परत परत तुम्हाला सांगतोय की ते संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत. आम्ही पण तेच म्हणतोय की संविधान वाचवावंच लागेल. ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे, आमचंही तेच म्हणणं या दोषाची लोकशाही धोक्यात आहे. ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय, आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चाललाय. ते म्हणजे दोघांचे गोलपोस्ट एक आहेत, थोडे एखाद दोन सीटा इथे तिथे, पण आपला शत्रू कॉमन आहे, आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे. असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच. आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते, कारण का शेवटी दलित, शोषित, अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे, कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे. ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले, त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे. जर प्रकाश आंबेडकर 9 तारखेला प्रस्ताव देणार आहेत, तर मग आज 48 जागा ज्या आहेत त्या 48 या तुमच्या तीनही पक्षातल्या 48 जागांवर चर्चा झालेली आहे. आमची 48 जागांवर चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर उमेदवार निश्चित करण्यासाठी झाली, त्यांनी आजही जागांची काही मागणी ठेवली नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते 9 तारखेला ते जागांची मागणी फायनल करते. निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करणार, मला आता सर्व शांत बसा. मला एक अतिशय साधी गोष्ट समजा, गेले 5-7 वर्ष जेव्हापासून 2014 आम्ही विरोधी पक्षात गेलो, तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची 2014 तेव्हाच सांगत होते की आपण BJP बरोबर जाऊया. माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा, असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका. आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत, 60% आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे. पण त्यांना जे हमी पत्र हवंय ते देणार, ऐका ना अहो, पुढे तर ऐका. त्याच्यानंतर 2014 सातत्याने ते सुभाष शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकीयांकडनं, चला BJP जाऊया, चला BJP जाऊया, चला BJP जाऊया. शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा खेळ, कधी गावस्कर सारखा खेळ, कधी द्रविड सारखा खेळ, असं बॉल जमिनीवर आणत होते. पण जेवता अंतिम क्षणाला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार, शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा मी काही जाणार नाही. ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं, ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं, अश्रू वाहताना बघितले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला. मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. त्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर पुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत, त्याच्यापेक्षा काय द्यायचं अजून?